केंद्रीय लोकसेवा आयोग दोन हजार एकवीस परीक्षेचा निकाल जाहीर झालाय यावर्षी मुलींनी बाजी मारली मुली आहे पहिल्या चार क्रमांकावर मुली आल्या आहेत दोन हजार एकवीसच्या यू पी एस सी निकालाचं हे मोठं वैशिष्ट्य आहे श्रुती शर्मा पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे तर अंकिता अग्रवालने दुसरा क्रमांक पटकावलाय तिसरा क्रमांक गामिनी सिंगला तर चौथा क्रमांक ऐश्वर्या शर्माने पटकावलाय यावर्षी सहाशे पंच्याऐंशी उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत या नियुक्तीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी देखील उत्तीर्ण झाले आहेत महाराष्ट्रातील चाळीसहून अधिक उमेदवारांना युपीएससी परीक्षेत यश मिळाले आहे या निकालात राज्यातील पुण्याच्या शुभम भिसारेनं सत्त्यानवा क्रमांक पटकावलाय अक्षय वखारेनं दोनशे तीन वा क्रमांक मिळवलाय तर ठाण्याच्या ईशान टिपणीसने दोनशे अठ्ठेचाळीस वा क्रमांक पटकावलाय तर रोशन देशमुखने चारशे एकावन्नवा आणि अश्विन गोळपकरने सहाशे सव्वीसवा क्रमांक पटकावलाय यू पी सी सी प्राथमिक परीक्षा दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी घेण्यात आली आणि परीक्षेचा निकाल एकोणतीस ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता त्यानंतर मुख्य परीक्षा सात ते सोळा जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीत घेण्यात आली होती आणि निकाल सतरा मार्च दोन हजार बावीस रोजी जाहीर करण्यात आला होता मुलाखत ही परीक्षेची शेवटची फेरी होती जी पाच एप्रिल रोजी सुरू झाली आणि सव्वीस मे रोजी संपली होती आज या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेले पहिले दहा विद्यार्थी पहिला क्रमांक श्रुती शर्मा दुसरा क्रमांक अंकिता अग्रवाल तिसरा क्रमांक गामिनी सिंगला चौथा क्रमांक ऐश्वर्य वर्मा पाचवा क्रमांक उत्कर्ष द्विवेदी सहावा क्रमांक यक्षत चौधरी सातवा क्रमांक सम्यक एस जैन आठवा क्रमांक इशिता राठी नववा क्रमांक प्रीतम कुमार दहावा क्रमांक हरकिरत सिंग रंधावा केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा दोन हजार एकवीस चा अंतिम निकाल आज लागण्याची शक्यता वर्तवली जात होती अखेर आज निकाल जाहीर झालाय पी एस सी नागरी सेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि मुलाखत दिलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाईट वर निकाल पाहू शकतील उमेदवारांना युपीएससी डॉट जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे